ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. सांगली शहरामध्ये आज शिवसेनेच्या पुढाकाराने शहरी वाहतुकीच्या प्रवासी बस आगारातून बाहेर पडल्या. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शिवसैनिकांच्या संरक्षणामध्ये सांगली ते मिरज या मार्गावर शहरी बसेस धावल्या. एसटी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांनी सांगली आगारात येऊन एसटी बस रोखून दाखवाच शिवसेनेच्या स्टाईलने जशास तसे उत्तर देऊ असा सज्जड इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळेला दिला. शिवसेनेचे शहर प्रमुख महेंद्र चांडाळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मोठ्या संख्येने सांगली आगारात जमा झाले होते. आगार प्रमुख यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर एसटी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एसटीच्या चालक व वाहकांना पाचारण करण्यात आले. फलाटावर लागलेली खाजगी वाहतूक हटवून गेल्या अनेक दिवसांपासून डेपोत असणाऱ्या शहरी बसेस अखेर फलाटावर लागल्या. सांगली ते मिरज या मार्गावर शिवसैनिकांच्या बंदोबस्तात यावेळी बसेस सोडण्यात आल्या. त्यानंतर शिवसैनिकांनी मोठा जल्लोष करत जोरदार घोषणाबाजी देखील केली. गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सरकारनं व आमच्या परिवहन मंत्री यांनी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे जी काही शिक्षण सेवा महिला व वयस्कर लोकांना जी होणारी असुरक्षितता प्रवासाला होणारी अडचण डोक्यात घेता या ठिकाणी काही बसेस चालू करण्याचं ठरवलं त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी त्या वाहन चालकांचा व आगारामधील कर्मचाऱ्यांचा स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो. परंतु ह्या ठिकाणची परिस्थिती पाहता एक भयभीतता त्यांच्यामध्ये आम्हाला आढळून आली आणि त्या भयभीतेला दूर करण्यासाठीच आम्ही सर्व शिवसैनिकांनी निर्णय घेतला की ह्या बससेवेच्या पाठीमागे पुढे आपली कार्यकर्ते ठेवून यांना कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही याची आपण कटाक्षाने काळजी घेऊन एक नैतिक जबाबदारी सांगली शहर प्रमुख म्हणून पाळावी यासाठी मी कार्यकर्त्यांना आवाहन केलं. त्याप्रमाणे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले. तसंच आम्ही सांगली ते मिरज, मिरज ते सांगली पहिली फेरी या ठिकाणी सुरक्षित पोच केलेली आहे. तसेच ही सगळी घटनाक्रम चालू असताना नागरिकांच्या लक्षात आलेलं म्हणजे राजकीय षडयंत्र जे सत्तेसाठी भाजपनं केलेलं आहे. भाजपची जी 2 बगलबच्ची मागच्या दारातून आमदार झालेली आहेत ती फक्त आपली आमदारकी फळरूपाला आणण्यासाठीच भाजपची चमचागिरी करत आहेत आणि त्यांनी या ठिकाणी हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे चिघळवलेलं त्यांनी जे आंदोलन आहे त्या माध्यमातून ह्या वाहन चालकावर या बसेसवर हल्ला होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही ह्या पोटीच आम्ही या ठिकाणी त्यांना सुरक्षितता दिलेली आहे. आणि जोपर्यंत हे मार्ग सुरक्षित होत नाही तोपर्यंत ह्या लोकांच्या आम्ही सदैव पाठीशी राहणार आहे. महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी